नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज. अभी नाही तो कभी नाही ही टॅगलाईन आहे अकलूज माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या सोशल मीडियावर फिरणारी. त्याचं कारण देखील तेवढंच स्पष्ट आहे की यंदा माडा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना चांगला वातावरण आहे. तसेच माळशिरस तालुक्यात असणारा एक कट्टा मतदान त्यांच्या पाठीशी आहे. अशातच फलटणचे रामराजे निंबाळकर यांची बिनशर्त साथ लाभणार आहे. तसेच शरद पवार यांच्या सोबतीने सांगोलामधून स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांचे परिवार सोबत असणार आहे. करमाळ्यातून नाही म्हटलं तरी माजी आमदार नारायणबाबा पाटील हे 50-50 करून देतील. मानमध्ये तुल्यबळ विरोधक असल्याने तिथंही चांगली साथ मिळणार आहे. राहिला विषय माढा, माढ्यामध्ये ऑलरेडी मोहिते पाटलांचा मोठा गट कार्यरत आहे. त्यामुळेच मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे खच्चीकरण करणारं राजकारण सोडा आणि हाती तुतारी घ्या. तसेच माडा निंबाळकर पाडा आणि आता नवीन टॅगलाईन आली आहे अभी नाही तो कभी नाही. या अनेक पोस्ट कार्यकर्ते व्हायरल करताना दिसत आहेत. याचं दुसरंही कारण असं सांगितलं जातं की आता उघडपणे भाजपची दुश्मनी घेतली आहे, तर आता माघार घेतली तर भाजपची चाणक्य नीती मोहिते पाटील यांचं सोलापूर जिल्ह्यात असणारं संपूर्ण राजकीय अस्तित्व आज ना उद्या संपून टाकू शकतो. कारण भाजपमध्ये डोईजड झालेला कोणताच नेता मोठा होऊ शकत नाही हा आहे इतिहास. माडा मतदारसंघामध्ये भाजपची मोठी राजकीय ताकद आहे. तरीही मतदारामध्ये महागाई, शेती धोरण आणि खोट्या आश्वासनाचे आजचे दिन यामुळे मतदारातून संताप व्यक्त होत आहे. आणि हाच संताप मताच्या रूपात मोहिते पाटलांना विजयी करू शकतो. यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांचे कार्यकर्ते अभी नाही तो कभी नाही अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. ही पोस्ट व्हायरल करण्याचा दुसरा देखील अर्थ असा असू शकतो की शिवरत्नवर सगळ्याच हालचाली सध्या शांत असल्याने कार्यकर्त्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे कार्यकर्ते बेचैन झाले आहेत. त्यामुळे त्यांना अशी भीती वाटते की कार्यधैर्यशील मोहिते पाटील हे माघार तर घेणार नाही ना, अशी माघार घेऊ नये यासाठी देखील अशा पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. यामध्ये आणखी एक कारण पुढे येतंय आणि ते म्हणजे ज्या मोहिते पाटलांनी खासदार निंबाळकर आणि आमदार राम सातपुते यांना निवडून आणलं याच दोघांनी किंग मेकर असताना मोहिते पाटील यांना टांग मारली आणि स्वतःच किंग मेकर असल्याचा गवगवा करू लागले. त्यामुळे आयुष्यभर दुसऱ्यांना उभं करायचं आणि त्यांनी आपल्याला बाजूला सरकवायचं हे धोरण आता नको असं म्हणत कार्यकर्त्यांनी आता अभी नाही तो कभी नाही अशा पोस्ट व्हायरल करत असल्याचं सांगितलं जात आहे. कार्यकर्त्यांच्या या भावना लक्षात घेऊनच येत्या 2 दिवसांमध्ये शिवरत्नवर तुतारीचा नाद घुमू लागेल अशी चर्चा देखील अकलूजमधून ऐकायला मिळते.